नमस्कार, पळूया प्राईम खबरो। ग्रामसभा आखाड्या झाल्यात जाल्यार आमच्या राजकारणी विधानसभेत करतात ते किने, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचेर सामाजिक वावुरप्यांची टीका। जनसंपर्क अभियाना वेळार ग्रामसभांक बरं म्हणपी पर्रीकार आता कसो बदललो। विधानसभा सुरू जाऊन सप्तक सोपले तरी लोकायुक्त कायद्यात दुरुस्ती हाडपा विषयी हू की चू ना, प्रक्रियेत पासून अजून सुरुवात झाली ना, पळयात खासा रिपोर्ट। मोपाच्या सुकाणू समितीची झाली शनिवारा बसका, विमानतळाच्या आखणीचेर झाली चर्चा, भूय संपादनाच्या प्रक्रियेचोय घेतलो नियाळ। दहावी मेरेन कोकणी वा मराठी विषय सक्तीचो करपाचेर राजभाषा सल्लागार समितीचा निर्णय, शनिवारा झाली मुख्यमंत्र्याच्या फुडारपणाखाला बसका। गोयच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवपी शिगमो करतले आयोजित, ह्या वर्षाचा शिगमो खूप मोठा असतलो, पर्यटन मंत्री दिलीप परुळकरांचे म्हणणे। 27 मार्चाक सावून शिगम्याक सुरुवात। आणि आयतारा जातली तिसरी स्विमथॉन सर्त, बामोळे दर्यावेळेर 3 गटांत जातली सर्त। खबरो विस्तारान, ग्रामसभा म्हणल्यार कुस्तीच्या आखाड्या झाल्यात अशी टीका करपी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकराचेर गोंयातल्या एनजीओनी खर टीका केल्या। ग्रामसभा आखाड्या झाल्यार विधानसभा आणि लोकसभेत किती चलता असा प्रश्न गोवा बचाव अभियानात केला। भाजपाच्या जनसंपर्क यात्रेन ग्रामसभांच्या वावराची तोखणाय करपी मनोहर पर्रीकार मुख्यमंत्री जातकीर फाटल्यो सगळ्यो गजाली कशे विसरले असा प्रश्न पिळण नागरिक मंचान केला। प्रादेशिक आराखडो प्रश्नाचेर ग्रामसभांच्यो बऱ्यो सुचोवण्यो सरकारान विचारांत घेवंकच जाय अशी मागणी ताणी केल्या। गोंयातल्यो ग्रामसभा ह्यो कुस्तीचे आराखडे जाल्ल्यान प्रादेशिक आराखडो पंचायतीक धाडचो ना ह्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकराच्या निवेदनाचेर एनजीओनी खर टिका केले। विधानसभा आणि लोकसभेत कितें चलता असो प्रश्न गोवा बचाव अभियानाची निमंत्रक सबिना मार्टिन्सान केला। As far as referring to a democratic institution as a wrestling ring, I mean, the same can be said about the assembly also. And if you recollect, during Mr. Parrikar's rule itself, they had bodily lifted one minister or MLA, Philip Neri, and taken him out of the assembly. Now, we have been seeing time and again that there is a breach of decorum in all these democratic institutions, whether they are the gram panchayats, whether it is the assembly, whether it is parliament. Now, because there is a breach in the decorum, it doesn't mean that we take away the powers of these democratic institutions. Mukhyamantri Manohar Parrikarak ata kay gazalincho visar padunk lagla. भाजपाच्या जनसंपर्क यात्रेवेळार ताणी ग्रामसभांच्या वावराची तोखणाय केली असे पिळण सिटीझन फोरमाचा सल्लागार अद्वोगाद यतीश नायक म्हणता। ऑनरेबल चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकार जे ग्रामसभेबद्दल उलयला की ते आखाडे जाता आणि म्हणून आपण रिजनल प्लॅन करता असताना त्यांना कन्सल्ट करचो ना असे जे किती वक्तव्य केलं ते वक्तव्य डेमोक्रसीन सारखे नाही। वी कंडेम वॉट ही हॅज सेड दॅट डे दॅट वी विल नॉट सेंड इट टू द ग्रामसभाज म्हणून बिकॉज ग्रामसभा शूड बी टेकन इन टू कॉन्फिडन्स। आय एम नॉट सेईंग दॅट एव्हरीथिंग दॅट एव्हरी मेंबर ऑफ एव्हरी ग्रामसभा से शूड बी टेकन इन टू अकाउंट म्हणून। अल्टिमेटली ग्रामसभेचें जें डिसिजन आसा इट हॅज टू बी रिलायड एंड इट हॅज टू बी एग्जामिन्ड ऑन द टच स्टोन ऑफ लिगेलिटी एंड मेरीट। बट हॅविंग सेड दॅट इट इज नॉट करेक्ट टू से आमी ग्रामसभा कन्सल्ट करचें ना आनी हें करचें ना तें करचें ना। प्रुडंटा खातीर ओमकार फळारी।
गोंय लोकायुक्त विधेयक 2013 दुरुस्ती करपाच्या कामाक गोंय सरकारान अजूनही सुरुवात करू ना. ह्या विधेयकान केल्ल्या दुरुस्त्यांक राज्य सरकारान हात लेगीत लावंक ना. ह्या विधेयकाच्या कांय नेमांनी बदल करपाची जोरदार मागणी समाज वावुरप्यांनी केल्ली. ह्या विधेयकान फावो ते दुरुस्त्यो ह्या अधिवेशना वेळार करपाचें उतर मुख्यमंत्र्यान प्रुडंटाच्या डिबेट कार्यावळी वेळार फाटल्या म्हयन्यान दिल्लें, पूण ह्या विशीं कांयच हालचाल जाल्ली ना. हाचे वेल्यान सरकार ह्या विधेयकान खऱ्यांनीच दुरुस्ती करूंक सोदता काय असो प्रस्न पडटा. सिव्हील सोसायटीच्या वांगड्यांनी केल्ल्या सुचवण्याच्या आधाराचेर गोंय लोकायुक्त कायद्यान आवश्यक दुरुस्ती करपाचे उतर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरान प्रुडंटाच्या डिबेट कार्यावळी वेळार दिल्ले. गोंय लोकायुक्त विधेयक 2013 नव्यो दुरुस्त्यो करपाविशीं दक्षता खात्या कडल्यान कसलीच सुचोवणी येवंक नाशिल्ल्याचें कायदो खात्यांतलीं सुत्रां सांगतात. तशेंच हे संबंदी खात्यान कसलीच प्रक्रिया सुरू करूंक ना. ह्या विधेयकान दुरुस्ती करपाविशीं सरकाराची येवजण आसा काय हें जाणून घेवपा खातीर प्रुडंटान एडवोकेट जनरल आत्माराम नाटकर्णी कडेन संपर्क साधलो. तो म्हणटा आपल्याक कांयच खबर ना. हें अधिवेशन 28 दिसांचें आसा. ह्याच अधिवेशनान सरकार केन्नाय दुरुस्ती विधेयक हाडूंक शकता अशें सभापती राजेंद्र आर्लेकरान सांगलें. आम आदमी पक्षान सरकाराक लोकायुक्त कायद्याचो मसुदो दिला. पर्रिकर ह्या विधेयकान दुरुस्ती हाडटलो काय ते तात्काळ दवरतलो हें पळोवचें पडटलें. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश घाडी. कांय जाणांचो विरोध आसून लेगीत मोपा विमानतळाचें काम पुरायपणान सुरू करपाचें सरकारान थारायलां. मोपा विमानतळाच्या कामाक गुढी पाडव्याक सावन सुरवात जातली. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर फुडारपणाच्या सुकाणू समितीची बसका परवरे सचिवालयान शेनवारा जाली. विमानतळाच्या आंखणीचेर ह्या वेळार चर्चा जाली. आतां मेरेनच्या जमीन संपादन प्रक्रियेविशीं समितीन आढावो घेतलो, मात ह्या बसकेची माहिती दिवपाक समितीन न्हयकार दिलो. मोपा विमानतळ सुकाणू समितीची बसका शेनवारा परवरे जाली. पेडणेचे आमदार सभापती राजेंद्र आर्लेकर, मांद्रेचे आमदार भलायकी मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकार, उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक आनी हेर अधिकारी ह्या बसकेक आसले. मोपा विमानतळाक लागपी जमीन ताब्यात घेवपाचें काम पुराय जायत आयलां. शेनवारच्या बसकेंत मोपा विमानतळ रस्त्याचेर भासाभास जाली अशें सभापती राजेंद्र आर्लेकरान मिडियाक सांगलें. स्टियरींग कमिटीची मिटींग कांय इश्यूज आसले, थोडे अलायनमेंटाचे आशिल्ले रस्त्याचे थंयच्या एप्रोच रोड्स टुवर्ड्स एयरपोर्ट बी ना, ताजे पयली सगळें जाल्लें, ताजेरूय डिस्कशन जालें, पण तें योग्य वेळार सांगतले ते. 11 एप्रिलच्यान विमानतळाच्या कामांक गती मेळटली अशें खासदार श्रीपाद नायकान सांगलें. मोपा एयरपोर्टाच्या संदर्भान आज एक कमिटीची मिटींग जाली. त्या मिटींगेक फुडलो प्रोग्राम जो आसा तो टेंटेटिवली सगळो ठरिल्लो आसा आणि ऑफिशियली जवळ जवळ 11 एप्रील हे डिक्लेअर करतले. मोपा जावपी ह्या विमानतळाक विरोध करपा खातीर फातोड्डेच्या आमदार विजय सरदेसायान गोंयकार ही नवी संघटना घडयल्या. कुडतरेचो काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सूय विरोध करता. विरोधी पक्ष फुडारी प्रतापसिंग राणेन मात विमानतळाक तेको दिला. प्रुडंटा खातीर महेश घाडी आनी चलचित्र खबराकार ओंकार फळारी. आता घेऊया एक व्यावसायिक विसव.